राऊत साहेब आम्हाला शिकू नका की महाराजांचा सन्मान कसा करायचा, महाराजांच्या नावाने मतच मिळवत राहा तुम्ही, आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीला शहाणपणा शिकवू नका. दादा, एका तपापासून किमान 10 वर्षापासून तरी राज्यसभेच्या निवडणुका बिनविरोध होत आहेत. तुम्हाला वाटतंय ही निवडणूक पण बिनविरोध होईल? बिनविरोध व्हावी अशी माझी इच्छा आहे. माझ्या इच्छेशी काय जोडलेलं आहे? सध्या काय झालं की राजकीय महत्वाकांक्षा इतक्या वाढल्या की त्या महत्वाकांक्षा वाढण्यातून काय होईल हे 3 तारखेला क्लिअर होईल. परंतु जर मतं फुटायचे नसतील, धक्कादायक निकाल लागायचे नसतील, अरे बापरे आपण 2 उभे केले पण आपला मेन कॅन्डिडेट पडला असं व्हायचं नसेल, हां अरे बापरे आपण एकच कॅन्डिडेट उभा केला पण आपली काही मतं फुटली त्याच्यामुळे आपला एकच कॅन्डिडेट होता तोही पडला असं व्हायचं नसेल, तर हे सगळे हुशार राजकारणी आहेत. काय ह्याला खूप मोठमोठी नावं आहेत ना, त्याच्यात कोणी रिस्क घेणार नाही. पण राजकारणात आज काय याचा हे उद्या असेल असं काय काय प्रश्न असा आहे की आज संजय राऊत आणि संजय पवार हे दोघे उद्या 1 वाजता फॉर्म भरणार आहेत आणि असं त्यांनी खूप संजय राऊत यांनी जाहीर केलं, मुख्यमंत्री सुद्धा उपस्थित राहणार आहेत. आता त्याला जोडून प्रश्न असा की संभाजीराजेंना जर उमेदवारी आम्ही ते देव करत होते मात्र ते त्यांनी स्वीकारली नाही, त्यांना पक्षाची ऑफर होती त्यांनी स्वीकारली, भाजपला जर फार काही वाटत असेल तरी त्याच्या खात्यात 42 पदं त्यांना ऍडजस्ट करून द्यावी असं राऊत आता तुमच्यावर ढकलताना दिसतात. भारतीय जनता पार्टीने अतिशय सन्मानाने त्यांना राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभा सदस्यत्व दिलं. 6 वर्ष त्यांना कधीही भारतीय जनता पार्टीच्या स्टेजवर येण्याचा प्लॅटफॉर्मवर येण्याचा आग्रह धरला नाही. ते राजे आहेत आणि त्यामुळे त्यांनी राजांसारखं वागलं पाहिजे. कधी ते प्रो बीजेपी भूमिका घेत होते, कधी ते अँटी बीजेपी भूमिका घेत होते आणि त्यामुळे संजय राऊतांनी काही बीजेपीला शिकवण्या जाऊ शकत नाही. राऊतजी ज्या वेळेला 3 चा कोटा होता आमच्याकडे, 3 जागा निवडून येत होत्या, त्यावेळेला माझा व्यक्तिशः आग्रह होता की संभाजीराजे यांनी 2009 राष्ट्रवादीतून लढवली तर मग आपल्याकडून बीजेपीकडून घ्यायला काय अडचण नाही, त्यांना आपल्याला 3 मधून द्यायला पाहिजे. त्यावेळेला मोदीजींचा मला फोन आला, मोदीजींचा देवेंद्रजींना फोन आला, अरे पगले हो क्या, वो तो अपना राजा है क्या, उनको कार्यालय में बुला कर आप ए बी फॉर्म देने वाले हो, मैं उनको राष्ट्रपति कोटा से भेजूंगा. ही आहे आमच्या पक्षाची उंची, ही आहे आमच्या मोदींची उंची. पुढे जाऊन मी तुम्हाला उदाहरण देतो, माझ्यावरच जबाबदारी आली की अलाहाबादला होणाऱ्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला दादा तू त्यांना घेऊन ये आणि मला अमितभाई म्हणाले की ऐसा फ्लाईट यूज करना की वो जिंदगी में ध्यान रखे. आधी संभाजीराजांना इंडिपेंडेंटली विचारा की राजा म्हणून त्यांची उंची आहे ती मेंटेन करणारं विमान त्यावेळेला मी केलं आणि आम्ही दोघे गेलो. त्या बैठकीमध्ये अमितभाईंनी त्यांचा परिचय करून देताना असं म्हटलं की संभाजीराजे राज्यसभा पर आहे, शाहू महाराज वंशाचे हम सब खडे रहकर उनको सन्मान देंगे तर मोदी पण उभे राहील. राऊत साहेब आम्हाला शिकू नका की महाराजांचा सन्मान कसा करायचा, महाराजांच्या नावाने मतच मिळवत राहा तुम्ही, आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीला शहाणपणे शिकू नका. तुमच्याकडे जर तुम्ही तुमची द्या ना सीट, खूप वर्ष झालं हो तुमच्या राज्यसभेवर आणि आता तुम्ही खूप ऑल इंडिया लीडर झालेला आहात, त्यामुळे तुमची राज्यसभेची सीट त्यांना द्या. दादा, राष्ट्रवादीने आजच्या तुमच्या मोर्चावर टीका केलेली आहे, सत्ता पडत नाही याचं दुःख आहे, तुम्ही लोकांचे काही नवीन आरोप हा जुना झाला. दादा, राजकीय महत्वाकांक्षा म्हणताय तुम्ही, तुमचा निशाणा कोणावर आहे? मला मी काय म्हटलं, तुम्ही प्रश्न विचारला की बिनविरोध होईल का, तुम्ही म्हटलं बिनविरोध व्हायला पाहिजे, त्यामुळे मोठमोठे लोक आहेत खूप फडेल फाटकन सांगता येत नाही, पण राजकीय महत्वाकांक्षा लोकांच्या इतक्या वाढल्या की ज्यामुळे नाही नाही आपल्याला मिळतात मत. चमत्कार बघा, भारतीय जनता पार्टीने अजूनही 3रा उमेदवार उभा करण्याचा निर्णय केला नाही. भारतीय जनता पार्टी कुठल्याही ड्रीम पार्टीमध्ये हरण्यासाठी उभी राहत नाही. आम्हाला ज्यावेळेला अंदाज येईल की बा आमच्याकडे आत्ता 31 मतं आहे, आमची एक्सेस आणि आमच्याबरोबर असणारी आमची सहयोगी अशी म्हणून आमच्याकडे 31 मतं आहेत. आत्ता हे जे रमेश लटके गेले त्यांच्यामुळे हा कोटा 42 म्हणून 41 येईल, 41 पॉईंट समथिंग होईल, त्यामुळे तो 42 पण धरला जाईल, 41 पण धरला जाईल, तर त्या परिस्थितीमध्ये आम्हाला 10 मतंच कमी पडतात. आमची मार्केटमध्ये एवढी पत आहे की हे जे म्हणतात घोडा बाजार खोडा बाजार तसलं न करता देवेंजीने 5 वर्षामध्ये इतकी मोठमोठी कामं लोकांची केली आहेत, 10 मतं आम्हाला आरामात मिळतील. पण ही 31 मतं
आमची ब्रँडेड एक्सेस आणि आमचे सहयोगी म्हणून 31 मतं घेऊन 10 मतं लोकांची मिळून तिसरी जागा लढवायची की नाही याचा आम्ही निर्णय अजून केलेला नाही. आमच्याकडे अशा सगळ्या गोष्टींचा निर्णय केंद्र करतं. आमची यांच्यासारखी वन मॅन पार्टी नाही ना, आमची ऑल इंडिया पार्टी आहे. त्या पार्टीमध्ये एक लोकशाही पद्धतीने निर्णय घेण्याची व्यवस्था आहे. आम्हाला विचारलं जातं की भाई काय आपली राय आहे. आम्ही त्यांना असं म्हणू किंवा आम्हाला असं वाटतं किंवा 31 मतं एक्सेस असताना त्यांच्या कोणाकडे एकट्याकडे 31 मतं 31 मतं तिघांची मिळून बंद केली. ठीक आहे, तर बरोबर जे आहेत ते सरकारमध्ये असल्यामुळे तुम्हाला वाटतंय की मदत करतील वगैरे, बघूया कोण मदत करतो ते. पण आमची ब्रँडेड आहेत मतं. असं असतानाही आम्ही तिसरी सीट लढवायची नाही असं काही आम्हाला केंद्र सल्ला दिला असं मला वाटत नाही.